माहित नाही मला माझ्या बायकोने जेवण केलंय का नाही, पण कुठे गेली आहे ती? हवा ए हवा, घरात तर दिसत नाही, मग गेली कुठे ती? बहुतेक शेजारांच्या घरात गेली असेल, कारण इतरांबद्दल गप्पा मारायला त्यांना दुसरा कामच नाहीये. मी फोन करतो. अगं कुठे गेली होतीस तू, मला सांगून जायचं नाही काय? माझी जेवणाची वेळ झाली. अहो सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून मला करायचं आहे का? मला पण इच्छा आहे की नाही? आज एक वेळ जेवण खाल्ले नाही तर काय होईल? मी आणि जर काय बोललो तर मला एक महिना जेवण मिळणार नाही. त्यापेक्षा आपलं बायबल काय सांगतंय? सैतान समोर आला की गप्प बसा. काही बोलले का? नाही नाही, मी तुला काही म्हटलो नाही. पण मी काय म्हणत होतो, मला आठवडाभर जेवण नाही मिळालं तरी चालेल. मग चालेल, मला एक आठवडा जेवण करणार नाही, सुट्टी बिलाले. असं काही करू नको, असं काही करू नको. अहो बोला. मी एक गोष्ट सांगू, आज मी ब्युटी पार्लरमध्ये गेले, बघू मला कसे दिसते. मला वाटलंच होतं जुने खड्ड्यामध्ये चुना भरून पांढरा कलर द्यायला वेळ लागणारच. मी तुला एक गंमत सांगू काय? सांगे सांगे. तू दिवसभर जरी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन बसलीस तरी तुझ्या चेहऱ्यामध्ये बदल होणार नाही. मी सुंदर दिसत नाही? मला माहित आहे मी तुम्हाला आवडत नाही. तुमच्या अभेशम मला किती सरळ आले होते, सगळ्यांना सोडून मी तुमच्या लग्न तुमच्यावर लग्न केले. वा ग वा, मला पण ऐश्वर्यासारख्या देखणाऱ्या अनेक मुलींची स्थळं आली होती, पण तुला घेऊन मला डोक्यावर नाचायचं होतं ना. हा मला पण मला खात्री आहे तुझ्या आई वडिलांनी माझ्यावर काहीतरी जादू केली आहे आणि माझे डोळे आंधळे केले आहे. मला काय पण तुम्ही बोला, माझ्या आई वडीबद्दल काय बोले नका. जेवणाचं बघा जावा. खाना नसले तर का, नाही तर सोडून द्या. तुमच्या अजून ऐश्वर्याबद्दल जेवण करून बसते का? काय हे जेवण आहे? या जेवणाला चव नाही, आमटीत मीठ नाही, भाजीला चव नाही. तुझ्या आई वडिलांनी तुला जेवण करायला शिकवलं नाही काय? मला माहित आहे की जेवण मला माहित आहे की जेवण घालणार तर दुसरी कोण असेल म्हणून माझे जेवण तुम्हाला आवडत नाही. आदाम, हवा कुठे आहात तुम्ही? आम्ही इथेच आहोत देवा. काय करत आहात तुम्ही? आम्ही तुमची स्तुती करत आहो. आम्ही किती धन्य आहोत तुम्ही आमची जोडी बनवली. ते म्हणतात ना रबने बना दे जोडी, है ना प्रिये? हो हो. आम्ही तुमचे स्वाट बघतो ते तुम्ही आमच्यासाठी गिफ्ट घेऊन येते ना? हो तुम्ही माझी वाट बघत होता काय? माझ्या भेटवस्तूची वाट पाहत होतात. माझी नव्हे काय? तसे नव्हे. मग कसे? मला माहित आहे देव माझ्यासाठी गिफ्ट घेऊन येणार आहे. थँक्यू देवा. अगं देवाने एलजी टीव्ही दिलेला आहे. आज फॅमिली प्रेयर का नको? टीव्ही लावायची ना.
अगं तिथली वायर घे, वायर वायर घे. अगं अजून सुरू होईना. अरे अरे घे, वायर घे. अरे अरे थांबा थोडा वेळ, माझा ऐका. अरे थांबा. अगं नाही झालं अजून, तिथं तर हॅलो. ह्याच्यामध्ये 50 चॅनल आहेत. नाही तुम्ही सर्व चॅनल बघू शकता. हॅलो हॅलो, 50वा चॅनल बघू नका. अरे ऐका माझं. नाही अजून लागलं. 50वा चॅनल बघू नका. हा बघ आता लागलं. अहो आजी फॅमिली प्रेयर नको, आम्ही टीव्ही बघूया. किती मस्त. मला तर क्रिकेट बघायचं आहे बाई. मला सिरियल बघायची, नवी सिरियल आले ना. बघा बघा. ए सासू सून बरोबर नाही. ए सासू किती भांडायला गेले. हो ये मुलगी किती सुंदर दिसते ना. मेकअप बघा किती छान आहे. मी किती वेळा तुम्हाला सांगितलं मला पण असंच मेकअप पाहिजे. 12 वाजलेत, मला झोप आले. मी झोपतो, तुला यायचं तेव्हा ये. तुम्ही झोपा, मी नंतर येतो. किती छान आहे. हाय हवा. हाय, हाव यू? नवीन टीव्ही घेतला वाटतं? होय नवीन घेतले. देवाने गिफ्ट दिली आम्हाला. देवाने गिफ्ट दिले का? होय. किती चॅनल आहे त्याच्यावरती? 50 चॅनल आहे. शेवटचे चॅनल बघू नको देवाने सांगितले. बघू नका म्हणून सांगितले का? होय. मग तर बघायलाच पाहिजे. हे 50 चॅनल आहे ना, 50वं हे इतकं चांगलं चॅनल आहे. सांगू सगळी चॅनल नाही बघितली तरी चालेल, पण ते बघायलाच पाहिजे. ह्याच्यामध्ये दुसरं जगामध्ये जे काय चाललेलं आहे हे सगळं ह्याच्यामध्ये आहेच आहे. पण असं आहे की देवाची सुद्धा गरज लागणार नाही असलं हे चॅनल आहे. ओके, चल येऊ मी. ओके ओके. 50 चॅनल कुठे? हा मिळालं. ओ सगळ्या पेक्षा ये चॅनल खूप मस्त. वाव छान छान. अहो लवकर या. अहो काय झालं ग तुला ओरडायला? बघा बघा. अगं हे तू काय करायलास? आपल्याला देवाने हे चॅनल बघू नको म्हणून सांगितलं ना. हे सगळे चॅनल अभिषेक, हे चॅनल सुंदर आहे. तुम्ही बघा किती. अगं होय की ग, किती छान आहे चॅनल. वा 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 वा, किती सुंदर आहे. होय छान आहे ना, किती छान डान्स करते. हो किती छान आहे. वा वा वा, मजा आली ना. होय किती छान आहे. आदा तुम्ही काय करत होता इथे? आम्ही तुमची प्रार्थना करत होतो देवा. खोटे बोलू नका, मी सर्व काही पाहिले आहे. तुम्ही 50वा चॅनल पाहत होता ना? ए देवा, हे सगळी तुझी चुकी आहे. काय तू तिला 50वं चॅनल का दिलंस? आणि दिलंस ते दिलंस, ब्लॉक पण केलं नाहीस. ही सगळी तुझी चुक आहे. आणि हे तू जी मला बायको माझ्या आयुष्यात दिली होती, तिनं मला दाखवलं. मी झोपलो होतो, तिनं मला बोलवलं आणि दाखवलं. तू तिला विचार. मी काय केले? माझ्या मैत्रिणीने सांगितले बघायला म्हणून मी बघितले. मी तिला सांगितलं होतं बघू नको, पण तू का माझं हिच्याबरोबर लग्न लावून दिलंस? लग्न न केलं असतं तर चांगलं झालं असतं. ते सर्व तुझ्यामुळे झालं आणि हिनं मला दाखवलं म्हणून हिच्यामुळे झालं. तुम्ही सर्वजण खोटे बोलत आहात. तुमच्या चुकीचे दोषारोप तुम्ही माझ्यावर लादत आहात. हे जे मी सर्व काही केलं आहे ते तू माझ्या दयेमुळं, माझ्या सहिष्णुतेमुळे, माझ्या प्रीतीमुळं आणि माझ्या कृपेमुळे मी हे सर्व निर्माण केलेलं आहे. परंतु त्याचा लाभ तुम्ही योग्य प्रकारे घेतला नाही. तुम्ही माझ्यापेक्षा तुम्ही मी दिलेल्या भेटवस्तूला तुम्ही फार महत्त्व दिलं, यामुळे मी तुमच्यावर खूप रागावलेलो आहे. त्यामुळे मी ह्या दिलेल्या तुम्हाला भेटवस्तू आणि मी जे काही तुम्हाला आशीर्वाद दिलेत
हे मी तुमच्यापासून काढून घेत आहे, आणि दुष्ट मनुष्यानो तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारे आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता याच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? म्हणजे आपण जेव्हा वागत असतो, चालत असतो, आपण जे करतो त्याची देवाकडे क्षमा मागितली पाहिजे. पाप जे पाप केलं आहे ते कबूल केलं पाहिजे आणि पश्चाताप करून देवाकडे वळलं पाहिजे.